मला भेटल्याची चर्चा सगळीकडे आहे, काय म्हणाल तुमची भाव? नाही, मला प्रतिसाद म्हणण्यापेक्षा समाजाची जी खटखट, समाजाला असं वाटतं का आम्ही भोगलं आहे पण आमच्या लेकराला भोगायची वेळ आता येऊ नये म्हणून समाजानंचं हे आंदोलन पूर्ण हातात घेतलेलं आहे 10 महिन्यापासून. स्वतःच्या लेकराला न्याय दिला पाहिजे ही भावना घराघरातल्या करोडो मराठा समाजाची. स्वतःहून मराठा समाज स्वतःचे कामं सोडून या रॅलीमध्ये, या आंदोलनामध्ये, या सभेमध्ये सहभागी होतो आहे. याचं मूळ कारण असं आहे की ही आक्रोश आहे स्वतःच्या मुलाला न्याय मिळावा म्हणून. हे सरकारनं समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि ते सरकार समजून घेईल अशी एक आंदोलक म्हणून, एक मराठा समाजाची भावना म्हणून आम्हाला आशा आहे की सरकार 100% ते समजून घेईल आणि मराठे मात्र घरात बसायला तयार नाहीत आता न्यायासाठी. लक्ष्मण हक्के म्हणत आहेत की विधानसभेमध्ये तुम्ही किती उमेदवार पाडा मात्र काही फरक पडणार, ओबीसीमधून आरक्षण मिळणार नाही. त्यांना विरोधक मानलं नाही, कधी मानणार नाहीत. आम्ही त्यांच्या प्रश्नाला कधी उत्तर देत बी नाहीत कारण ज्या माणसाला आपण शत्रू आणि विरोधक मानत नाही त्यांना बोलायचं नसतं. सगळ्या हे सगळा करता करीत छगन भुजबळ आहे आणि छगन भुजबळ हे घडून आणताय. मनोज जरांगे प्रत्येक आंदोलनामध्ये भूमिका बदलतात म्हणतात ते सगळ्यांना महाराष्ट्राला माहिती आहे, मीडियाच्या बांधवाला माहिती आहे. पहिल्या दिवशी मागणी काय ना आज काय? पाटील, तुमच्या अनेक रॅली बघितल्या, आजच्या रॅलीमध्ये फक्त मराठी दिसले नाही, त्यामध्ये इतर समाजाचा सहभाग मोठा होता. मुस्लिम असतील, दलित असतील, काय ओबीसी बांधव सुद्धा या याच्यामध्ये एक परिवर्तन आहे. कारण एकीकडे दोन समाजामध्ये दलित सांगितलं जात आहे, तुमच्या याच्यामध्ये सर्व जातीचा समावेश. त्याचं कारण असं वाटत नाही, जातीवाद पसरवणं. दुसरं गोष्ट की मराठ्यांच्या नोंदी सापडलेल्या असून रद्द करा म्हणणं, म्हणजे सामान्य ओबीसींना सुद्धा वाटतं, सामान्य दलित बांधवांना, मुस्लिम बांधवांनाही वाटतं. जर नोंदी सापडल्या असतील सरकारी तर आपण फुकट भांडण काय विकत घेतात आपले नेते, हे त्यांना वाटायला लागलं. हा, नसत्या नोंदी सापडल्या, मराठ्यांचं गॅजेट नसतं, ओबीसीच्या यादी जी तयार झाली मंडल कमिशनच्या अगोदर ओपन होती, की 83 क्रमांकाला जर मराठा आणि कुणबी आहे तर आपल्या नेत्यानं जाणून बुजून काही आमिषे आपल्या नेत्याला दिलेत की काय? का हे मराठ्यांचं भांडण विनाकारण उकरून घेऊन सामान्य ओबीसीत आणि सामान्य मराठ्यात भांडणं लावायचं काम करायला लागले, हे त्यांच्या लक्षात आले म्हणून ते सगळ्या जाती धर्माचे लोक रॅलीमध्ये सहभागी व्हायला लागले. आता तरी सरकार आणि ओबीसीच्या मुकादम जो ठेवल्याचा त्यांनी सगळ्याचा काय नाही. आता शेवटी काय असतं, ज्यावेळेस आपण कोणाला विरोधक मानत नाही, शत्रू मानत नाही, पण आता समोरच्याने ते काय म्हणतात ना, भांडण विकत घेतल्यासारखंच करायचं, त्याला पर्याय नाही आमचा. पण आमच्याकडून कधीच ओबीसी बांधवाला गाव खेड्यातल्या एकाही मी आजपर्यंत 10 महिन्यात दुखवलेलं नाही, कोणत्या नेत्याला पण नाही, त्यांच्या कोणाच्याच. ते एकटा सोडतात, त्याला सोडणार नाही कारण त्यांनी ओबीसीचं सुद्धा वाटोळं केलेलं आहे आणि मराठ्यांचं सुद्धा. इतकं ते जर स्वतःच्या एसटी आरक्षणासाठी लढले असते तर आतापर्यंत एसटी आरक्षण धनगर बांधवाला मिळालं पण असतं. आपली विधानसभेची कशी तयार राहील? आपल्याला जर आरक्षण नाही मिळालं तर विधानसभेची आपली तयार कशी राहील? आता ते 13 तारखेपर्यंत 100 राजे साहेबांवरती विश्वास टाकलेला आहे. 100% आम्हाला ओबीसीतून आरक्षण मिळत, आमच्या मागणी प्रमाणे सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावेत ही पहिल्या दिवसापासून मागणी बदललेली नाही. कुणबी आणि मराठा एकच आहे. 83 क्रमांकाला ओबीसीच्या यादीवरती कुणबी आहे, ज्या 180 जाती घातल्या आता त्या 300, 350, 400 झाल्या, म्हणजे बाकीच्या जाती ह्या पोट जाती उपजाती म्हणून घातल्यात. त्यांचा आणि यांचा व्यवसाय एकच आहे म्हणून त्यांनी घातल्यात. मग कुणबी मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे, बाकीच्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा व्यवसाय शेती. मराठ्यांची पोट जात म्हणून कुणबी ओबीसी आरक्षणात जात नाही का? बाकीच्या कशा गेल्या? त्यांचा आमचा व्यवसाय तर एकच आहे, त्यांचा आमचा रोटीबेटी व्यवहार पण होतो. जे तुमचे निकष आहेत ही पहिल्या दिवसापासूनची मागणी बदललेली नाही. आणि कोणी किती म्हणलं बदलली तर ती बदलत नाही. हैदराबादचं गॅजेट आहे, सातारा संस्थांचं आहे, बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे, सरकारी नोंदी आहेत, फक्त त्यांना बोलता येत नाही. म्हणून छगन भुजबळांनी एक काम केले, 10-20 जण बोलायला लागले. विजयंतीमध्ये तुमचा वेग आता वर्ग आहे,
तुमच्या याला नाही धक्का लागत आता याला माणूस सुद्धा सांगू शकतो की ही 19% लढाई 27% आरक्षणातली नाही आहे. वेगळा प्रवर्ग एनटी विजेंटीचा धनगर बांधवांचा आणि वंजारी बांधवांच्या आरक्षणाला मराठ्यांमुळेच नाही कोणामुळेच धक्का लागत नाही. देव जरी आला तरी त्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही इतकं कळत असून सुद्धा बळच तुम्ही भांडण विकत घ्यायला लागलात त्या येवल्यावल्याचं ऐकून हे तुम्हाला तरी शोभतंय का? तुमच्या समाजाला समजतंय की हे फुकट भांडण घ्यायचं काम आहे. तुम्ही तुमच्या एसटी आरक्षणासाठी लढा ना, कोटी ना मराठा पुढं राहील तुमच्या ताकदीनं तुमच्या पाठीशी राहील. मी आज सांगतो तुमच्या आरक्षणासाठी गोरगरीब धनगर बांधवांच्या आरक्षणासाठी एसटी आरक्षणासाठी तुम्ही लढा, सगळ्यात पुढं म्हणून जरा उभा राहील. पाटील, छगन भुजबळ यांच्या पाठीमागं म्हणजे सरकारची मोठी ताकद आहे असं काय वाटतं का? हो, ते तसं करू शकत नाही मग ते आताच मधून आलेलं आहे का दिन मध्ये टाकून मग त्याचं नाही ऐकलं. ते सरकारचंच काम आहे, सरकार त्याला सांगतंय म्हणून ते करतोय. आपले सगळे सोरे पण सुद्धा मागणी आहे जे आपल्याला मराठ्यांना त्रास देतात त्या ओबीसीच्या नेत्यांना पाडा, मराठ्यांचा सुद्धा पाडा म्हणतो. जे गोरगरीब माझ्या मराठ्यांना त्रास देईल बरं का? बरं मग ठेवायचं का? ठेवायचं म्हणजे मतदान आम्ही करायचं, मोठं आम्ही करायचं. गोरगरीब ओबीसीने गोरगरीब मराठ्यांनी यांना मोठं करायचं आणि यांनी आम्हालाच गोरगरीबांना त्रास द्यायचा. कशामुळे त्रास द्यायचा मराठ्यांना? काय त्रास देण्याचं कारण यांचं? मग आता हे सत्तेचे मस्तीवर जर त्रास देणार असली सत्तेतच नाही जाऊ द्यायचं. ती हातात येणं आपल्या एक खटका आपल्या हातात आहे, बाकीचे त्यांचे असले तरी मतच करायचं नाही, पाडून टाकायची. ही भूमिका स्पष्ट झाली आता निवडणुकीसाठी, निवडणुकीच्या समोर ही भूमिका स्पष्ट आहे. बघू ना 13 तारखेपर्यंत एकदा म्हणलं की झालं. दुसरा एक माझा एक प्रश्न असा आहे, काल तुम्ही खंबीरपणे भाषण करताना डोळ्यात अश्रू होते, तुम्ही रडले. भीती काय वाटते तुम्हाला? तुम्ही बोलला पाडायचा प्रयत्न चालू, शक्यतो खंबीरपणे लढतात, काय भीती एवढा मोठा समाजाचा गोरगरीबांचा मराठ्यांचा लढा मी लढतोय. गोरगरीब मराठ्यांचा लेकराचं कल्याण झालं पाहिजे आणि काही जणांचं खूप पोट दुखायला लागले, खूप पोट दळी, त्यांचे दुकानं बंद झाली, काही आमचे बी असू द्या काही म्हणतोय मी, सरकारचे काही, त्यांना असं वाटतं आहे की हे एक पोरगं कुठून आलं कवा दिसलं नाही, इतकं कट्टरतेने जातीसाठी काम करतंय, एवढी समाजावर निष्ठा आहे, हे मॅनेज होत नाही, ही इकत बी नाही आपल्याला, इतक्या केसेस केल्यात यासाठी मागं लावली तरी घेत नाही. मग इतकं जर हे निष्ठेनं वागलं तर मराठ्यांना आपल्याला आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही, नसता सरकार पडल. मग त्यापेक्षा याला उघडं पाडा, म्हणजे त्यांनी काही पेरलेत. उदाहरणार्थ आमच्यातलेच काही जण फोडायचे, त्यांना प्रेस घ्यायला लावायच्या, पत्रकार परिषदा घ्यायला लावायच्या, बोलायला लावायचं, त्यांना ताकद पुरवायची, बदनाम करायला लावायचं आणि मग त्यांनी प्रेस घेतल्याच्या नंतर ज्या कमेंट खाली येतात त्या कमेंटच्या जोरावरती प्रेस घेणाऱ्या आमच्याच लोकांना असं वाटतं समाजाचा मला पाठिंबा आहे, ते म्हणते तुझं बरोबर आहे आम्ही तुमच्यासोबत आहेत, पण ते वेगळेच अकाउंट आहेत, ते वेगळेच त्याला बळ देतात आणि त्याला आणखीन अडचणीत तेच आणायला लागले. त्या कमेंट बघून त्याला असं वाटायला लागलं की मला जनतेचा सपोर्ट आहे, परंतु मराठ्यांच्या नजरेतून ते पूर्ण उतारलेले असतात. मध्ये मराठ्यांच्या नावानं टाकायचं, काही काही कमेंट तर असे आता महाच नाव आणि मलाच कमेंट टाकी दे, बघा आता कार्यक्रम म्हणजे अकाउंट म्हणा आणि मलाच कमेंट टाकी दे, समजा मी वाईट आहे चांगला आहे असं माझ्याच नावाला मीच कसा टाकेन बरं? म्हणजे इतके फेक अकाउंट बनवलेले आहेत. मग त्या माणसाला असं वाटतं त्यावेळेस की समाजच माझ्या पाठीशी, पण समाजाला सत्य कळतं मग तो ओबीसी असो किंवा मराठा असो, तात्पुरती काडी लावायची वाद लावायचा म्हणून हे काम चालू आहे. म्हणून मी असं म्हणलो होतो की सरकारने मला उघडं पाडायचं ठरवलं आहे, मला संपवायचं ठरवलं आहे, मला बदनाम करायचं ठरवलं आहे, फक्त समाजाने मला उघडं पडू देऊ नका. जर समाजाने उघडं पडू दिलं तर समाजाच्या लेकराचं उद्या सकाळी वाटू होईल, नाही आरक्षण मिळणार नाही मिळू देणार. मग आता आरक्षण जर आपल्याला मिळवायचं असेल तर समाजाला, मलाही कुणी नाही, मी समाजाला मायबाप मानलं आहे, मी कुटुंबालासुद्धा समाजापुढं किंमत देत नाही. मग त्यावेळेस कुटुंब म्हणून माझा मायबाप समाजाला मरेपर्यंत माग हटणार नाही. 283 मतदारसंघामध्ये तुम्ही उमेदवार उभे करणार की नाही त्याचा निर्णय 13 तारखेपर्यंत करायचे झाले तर महाराष्ट्राला बॅरिस्टर आणतो सरकार मुस्लिम मुख्यमंत्र्याचा इतिहास आहे तर तुम्हाला मुस्लिम मुख्यमंत्री झालेला आवडेल का? कारण तुम्ही उमेदवार पण वेगवेगळ्या जातीचे देणार आहात का? तुम्ही आरक्षणाची मागणी केलेली आहे. ब्राह्मण मारवाडी या सगळ्यांची चाललंय फक्त माझं प्रामाणिक मत आहे, फक्त तेवढं मी कधी खरं सांगतो. मी कधी मीडियाच्या बांधवांना खरंच बोलतो, कोणाला जास्त एखादी बार तरी बोलत नसेल, मी कधी तुमच्याशिवाय बी चर्चा करत नाही. मी सांगतानाच काय सांगितलं की 288 जर उभा करायचं ठरलं तर सगळ्या जाती धर्माचे राहणार आहेत, परत त्याच्या सरकारनं रूढ पाडली
दोन उपमुख्यमंत्री करायचे. म्हणलं हो दे आपले सात आठ सन्मानाचा आहे. एक हो द्या सगळ्या जातीचं एक काही फरक पडला का? बघा, याच्या पाठीमागचा बोलण्याचा उद्देश विनोद नाही. याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की जर सगळ्या जाती धर्माचे लोक त्या प्रवाहात आले सामान्य, तर आपण आपल्या जातीला न्याय देतील. आणि असं सरकार बनल्यामुळं ताबडतोब जातीयवाद बंद होईल, कारण सगळ्या जाती धर्माचं झालं आहे. त्यामुळं आणखीन आमचं ठरलं नाही, पण ज्या दिवशी ठरलं सगळ्या जाती धर्माचे उमेदवार असणार. पाडायचे 288 का निवडून आणायचे हे ठरणार आहे, कारण ही पहिला टप्पा आहे. आणखी 5 टप्पे आमचे महाराष्ट्रभर होणार. समाजाच्या शब्दापुढे तुम्ही जात नाही. समाजाचा प्रत्येक शब्द तुम्ही ऐकता. समाजाची भावना आहे की आता जरांगे पाटलांनीच मुख्यमंत्री व्हावं. नाही, समाज हे करायला तयार आहे, तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून बघायला तयार. आपल्या राजकारणात जायचं नाही, आपल्या राजकारणावर म्हणजे वाट नाही आपली ती. माझा जैन चळवळीवर लय विश्वास. या जैन चळवळीमुळेच माझ्या समाजाला आज लय मिळालं. मी सत्य आज मीडियाचा बांधवाला सांगतो की जैन चळवळीत एवढी ताकद आहे, शांततेच्या या युद्धात एवढी ताकद आहे की कोणाला रोखता येत नाही. आज मराठ्यांना असं वाटलं होतं की आपल्याला कधी आरक्षण मिळेन का नाही. आज 57 लाख म्हणजे 54 लाख नोंदी सरकारला निवेदन दिलं होतं, सांगितलं होतं 54 लाख नोंदी निघाल्या त्या खऱ्या आहेत का खोट्या आहेत. तर त्यांनी त्याच्यावरती अभिप्राय दिलेला आहे, प्रोसिडिंग बुक आहे सरकारचं, त्याच्यावर त्यांनी सांगितलं 54 लाख नाही 57 लाख नोंदी सापडल्यात. मग 57 लाखाला 3च ध्रुव आपण एका एकाच्या 50-50 निघाल्यात एका नोंदीवर. तरी 1.5 कोटी मराठा आज आरक्षणात गेला आहे. म्हणजे कधीच वाटत नव्हतं मराठ्यांना मिळेल का. 10% आम्हाला मान्य नाही ते टिकणार नाही म्हणून, पण 10% आरक्षणसुद्धा मराठ्यांना या आंदोलनामुळे मिळालं आहे. म्हणजे हे 1.5 कोटी म्हणजे हे आरक्षण मिळालं आहे, हे 10% आज 100% मराठ्यांना आरक्षण मिळालेलं आहे, पण ते टिकणार नाही म्हणून आम्हाला मान्य नाही. 28 आत्महत्या हिंगोली जिल्ह्यात झाल्यात युवकांच्या मराठा आरक्षणासाठी. लातूरमध्ये देखील काल आत्महत्या झाली. आज संभाजीनगरमध्ये सुद्धा एक झाली. मी हात जोडून सांगतो भाव, तुम्ही आत्महत्या करू नका. मी जिवंत आहे तोवर तुम्हाला घराघरातल्या मराठ्याला आरक्षण लोकांची मन आहे. लाख मेले तरी चालतील, मग लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. मी उलटी मन केली त्याची. कोटीनं मराठा जगला पाहिजे, एक मेला तरी चालेल. मी मरायला तयार आहे, बलिदान द्यायला तयार आहे. तुम्ही जर आज तुम्हाला वाटलं 1% हुकलं म्हणून तुम्ही आत्महत्या करणार असाल तर करू नका. एक वर्ष गॅप घ्या, पुढच्या वर्षी शिका, त्याच्या आत मी आरक्षण देतो. खचून जाऊ नका, 1 वर्ष कमी होईल. तुम्ही कायमच आयुष्यातून संपायला लागला. कायम संपण्यापेक्षा 1 वर्ष वाया जाईल, जाऊ द्या. गेलं तर गेलं, पण आत्महत्या कोणी करू नका. माझी तुम्हाला हात जोडून कळकळीच विनंती, आरक्षण घराघरातल्या मराठ्याला दिल्याशिवाय मी हटत. पाटील, तुम्ही हिंगोलीमधून कालची जी आत्महत्या झाली ती आत्महत्या होती की पाटलांना सिक्युरिटी दिली नाही म्हणून ती आत्महत्या करण्यात आली, पाटलांची सिक्युरिटी वाढावी म्हणून ती, म्हणजे त्यासाठी आत्महत्या झाली. करू नका, मला काय होणार नाही. करू नका, कुटुंब उघड्यावर पाडू नका. मायबापाव, मला तुमच्याशिवाय कोणी नाही. तुम्ही लढायला पाहिजे, तुमचं बळ मला पाहिजे. माणूस एक कमी नाही झाला पाहिजे, माणूस वाढला पाहिजे. तुम्ही कोणीही आत्महत्या करू नका. मी हात जोडून सांगतो, मला काही होत नाही, आणि झालं तरी मी मरायला भीत नाही. माझ्या समाजासाठी माझं बलिदान द्यायला मी तयार आहे, पण कोणी आत्महत्या करू नका. पण तुम्ही आरक्षणासाठी हिंगोलीतून रॅली सुरुवात केलेली आहे. तुम्ही हिंगोलीच्या नेहमीच भाषणात तुमचं नाव घेता. इथलचे मराठा काय सांगाल आपण? इथं मराठाच नाही तर सगळ्याच जाती धर्माचे लोक खूप विचारात आहे. इथं शांतता आहे. इथं सर्व जाती धर्माचे लोक मिळून मिसळून गुण्यागोविंदाने राहतात. हे जिल्हाच वेगळा आहे, म्हणून यांचं कौतुकच करावं वाटतं की सगळ्या जाती धर्माचे लोक इथे येतात. म्हणून इथून शांतता मराठा आरक्षण जागृती रॅली ठेवली की शांतता ठेवायची. छगन भुजबळला दंगली घडून आणायच्यात, त्यांनी ते लोक पेरलेत, भाषणं वाटून दिलेत. तो हे भाषण करायचं, तो हे करायचं, पण आम्ही त्यांना कधी शत्रू मानणार नाहीत, मानलं नाही. पण त्याला मात्र छगन भुजबळला तो ओबीसींचं आणि मराठ्यांमध्ये वाद लावतोय. गोर गरिबांवरती केसेस करून मोकळा होईल ओबीसीवरती आणि मराठ्यांवरती. कोणी हैदराबाद स्टेटचा असेल, बॉम्बे गव्हर्नमेंटचा असेल, 83 क्रमांकाला सुद्धा तुम्ही वाचून बघा. कुणबी तिथं आहे, जसे तुमचे पोटजाती घातल्यात मधी पोटजात उपजात म्हणून, तसे मराठ्यांचीही जाईल. आपण विनाकारण हे आपल्यात वाद लावायला लागले ते सामान्य ओबीसी बांधवांना माझं सांगणं, तुम्ही फक्त आरक्षण समजून घ्या. आपल्या आपल्यात वाद लावून त्यांना त्यांचं राजकारण साधायचं आहे, कारण हे राजकारणी लोक आहेत. आमचेसुद्धा आणि तुमचेसुद्धा, आमचे काय लय नीट नाहीत, आमचेसुद्धा सगळे काढी लावीच आहेत. पाटील साहेब, तुम्ही काल बोलताना भाषणामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा बोललात कैकाडी समाजाबद्दल.
आहे, कैकाडी समाज विदर्भामध्ये एस सीमध्ये आहे आणि मराठवाड्यात तो ओबीसीमध्ये, आणखी दुसरीकडे असे तीन जातींमध्ये हा गोंधळ आहे सगळा, आरक्षणाचा गोंधळ आहे, याच्यावर व्यवस्थित पुन्हा पुनर्रचना अभ्यास झाला पाहिजे. मंडल कमिशनचा प्रताप येते असंच केलं मराठ्यांना, पण त्यांनी आरक्षण असून सुद्धा आरक्षणाच्या बाहेर लोटलं आणि आता ही ओबीसी मराठा दरी त्यांच्यामुळे उभा राहिली. बघा आता कैकड बांधवांचं मी कालही सांगितलं, विदर्भामध्ये एस सीमध्ये येत, खानदेशात एस टीमध्ये येत, मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रात ओबीसीमध्ये येत, एक जात अशी कशी असू शकते? तुम्ही काहीतरी, अरे एक जात आहे ती एकाच ठिकाणी असली पाहिजे. बघा आता एका राजपूत समाजाला आरक्षण आहे, दुसऱ्या राजपूत समाजाला नाही, तुम्ही काय निकष लावला? राजपूत समाजाला एकात आरक्षण आहे, एकात नाही. एका मुस्लिमांना आरक्षण आहे, दुसऱ्या मुस्लिमांना आरक्षण नाही. बागवानाला आरक्षण आहे, शेती कसतो म्हणून. एका मुसलमानाला आरक्षण वावरच नाही. तुम्ही द्या 2 एकर त्याला, ते आत्ता उभाट्या होता अंदा किंदू मला झाला शेतकरी देऊ, असं कसा निकष लावू शकता तुम्ही? पुनर्रचना झाली पाहिजे सगळं 100%. 100% कैकाडी समाजालाही न्याय मिळाला पाहिजे. 12 बलुतेदारांचा प्रश्न आहे लई दिवसाचा, का आमचा वेगळा प्रवर्ग करा, छगन भुजबळ आम्हाला आरक्षण खाऊ देत नाही, का वेगळा प्रवर्ग होऊ नये त्यांचा? मुस्लिम समाजाला सुद्धा आरक्षण दिलं होतं. आता न देण्याचा तुमचा विरोध करण्याचा काय कारण? मारवाडी समाज सुद्धा निघालाय, मुस्लिम समाजही निघालाय, का द्यायचं नाही तुम्हाला? लिंगायत समाज सुद्धा ओबीसी म्हणून निघाला, आमच्याकडे नोंदी आल्या, शिंदे समितीनं दिल्या आल्या. दादा सत्ता कोणाच्या हातात आहे? वर त्यांची, खाली त्यांच्यात. करा आणि धंदा का करू, तुमच्याच हातात दे ना. काल तुमच्या रॅलीमध्ये आम्हाला, बघा आमच्या मागणीला कशालाच विरोध नसतो आमचा. आम्ही म्हणत नाहीत ओबीसीचं बी आरक्षण रद्द करा किंवा त्यांच्यात आम्हाला घुसवा, आमचं हायचे द्या म्हणतोय. तुम्हाला 90 दिलंय, 89 दिलंय, 94 दिलंय आमचं 16% असणारं आरक्षण, तुम्हाला 1967 दिलंय, त्याच्या अगोदर 1884 आमच्या नोंदी आहेत. समजून घ्या ना एकमेकाला, भाऊ भाऊ म्हणता ना, मोठा भाऊ लहान भाऊ, घ्या ना समजून, घुसू द्या ना मराठ्यांना सुद्धा, हक्काचं आहे ना त्यांचं सुद्धा. त्यामुळं आमचे जनगणनेला विरोध नाही, कोणाच्या आरक्षणाला नाही, पण आमचं मात्र आम्ही सोडत नाही. पाटील माझा प्रश्न हाच आहे की जातनिहाय जनगणना करावी का सरकारनं, आणि जर तुम्ही मागणी केली तर कधीपर्यंत करावी? आता आमचं ऐकलं तर बरं होईल, आमचं ऐकत नाही. तुम्ही सरकारकडे मागणी केली? मी म्हणतो आता आमची मागणी केली होती, केस मागे घ्या, 1,00,000 वाढले. आम्ही जर म्हणलो जनगणना करता, आमचं ऐकलं तर पाहिजे ना, कारण सत्ता त्यांची खाली वर करायची की नाही त्यांना आहे. आमचा विरोध नाही बोललोय ना मी, तुम्ही करा नाही तर नाही करू, आम्ही विरोध दाखवला का? सत्ता तुमच्या हातात आहे, उद्या सकाळी सुरू करा, आम्हाला काय करायचं? पण आम्हाला ओबीसीतून आरक्षण आहे ती घेतल्याशिवाय आम्ही सोडत नाही, ती जनगणना करा नाही तिकडे नका करू. पाटील पाडण्याचा अधिकार जरांगेना नाही कोणालाही. मी शेंडगे भाऊंना उत्तर दिलं नाही कधी, ना तायवाडे भाऊंना दिलं नाही, ना परळकर भाऊंना दिलं नाही. मी ओबीसीच्या कोणत्याच नेत्याला विरोधक शत्रू मानलेलं नाही, आणि धनगर बांधवांच्या कोणत्या नेत्याला नाही, कारण आमचा वाद त्यांच्याशी नाहीच, सरकारशी. लावून धरली आतापर्यंत हे जे आंदोलन केले, हे जर धनगर बांधवासाठी केले तर आतापर्यंत धनगर बांधव एसटी आरक्षणात गेला सुद्धा असता. चलो धन्यवाद दादा. आपण ते सगळे सोयऱ्याची मागणी करत आहे, ते सगळ्या सोयऱ्या सांगा काय, सगळे सोयऱ्याचा विषय दादा, पत्रकार नाही तर प्रश्नाची उत्तर 100%. हे बघा, जे पत्रकार अधिसूचना काढताना, अधिसूचना काढताना सगळ्या जाती धर्माला ते सगळ्या सोयऱ्यांचा कायदा लागू होईल असंच त्याच्यामध्ये उल्लेख. अगोदर चंद्रकांत दादांनी अधिसूचना वाचली पाहिजे. चंद्रकांत दादा गैरसमज पसरायला लागले बहुतेक सरकारचं ऐकून असं मला वाटायला लागले. कालही त्यांचं पुन्हा ते स्टेटमेंट आलं की सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची गरज नाही, कारण 17 केलं आहे, म्हणजे 2017 त्याची केलेली. त्यांना हेच लक्षात यायना आणखी त्याच्यामध्ये असं आहे, आणि आमची मागणी अशी, ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच्या नोंदीच्या आधारावर, ज्या मराठ्यांची नोंद सापडली नाही त्याला कुणबी प्रमाणपत्र शपथपत्राच्या आधारावर द्यायचं. का? तर त्याचा ज्याची नोंद मिळाली त्याचा व्यवसाय शेती आहे, आणि त्याच्या सोयऱ्यांचा पण. सगळ्या सोयऱ्यांना का द्यायचं आहे? तर त्यांचा रुटीबिटी व्यवहार पण होतो, व्यवसाय पण एकच, फक्त त्याची नोंद सापडली नाही म्हणून शपथपत्राची गरज आहे. त्याची नोंद नसली तरीही त्याला द्यायचं,
हे आमचं ठरलेलं आहे तशी ती आधी सूचना आहे. आणि चंद्रकांत दादा उलट सांगत आहेत, सगळ्या स्वाऱ्यांची काढायची गरज नाही, नातलागाला आधी दिलं आहे. तुम्हाला नातलग सगळे स्वैर याच्यातला फरक कळतो का दादा? त्यांचं असं म्हणणं आहे सगळ्या स्वाऱ्यांची अंमलबजावणी करायची नाही, ज्याची नोंद सापडली त्याच्या नातलागाला आम्ही देतो, सगळ्या स्वाऱ्यांना देतो. म्हणजे कोण? ज्याची नोंद सापडली त्याचा चुलता, आजा, पुतण्या. चुलत्याचं पुतण्याचं काय लग्न होतं का? त्यांच्यात लग्न करतात का दोघं एकामेकात? तुमच्यात तशीच होणार नसता ती अंमलबजावणी करू नका, आम्हाला गरज नाही तिची. आम्ही ओबीसीतून कसं मिळवायचं ते मराठी बघतो. धन्यवाद.